वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातीत गेला आणि त्यानंतर राजकारण रंगल्याचं आपण पाहतोय. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आहेत. हे कोणामुळे घडलं असं तुम्हाला वाटतं? कोणामुळे म्हणजे सरकारमुळे घडलं आहे की ज्यांनी असं कंपनी आल्यानंतर जे इमिजिएटली MOU केला पाहिजे होता तो केलेला नाही. गुजरात आपण बघत असाल की MOU केल्यानंतर वाटाघाटीला बसले. यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा दबाव आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलं असं जे चर्चेलं जात आहे त्यात तुम्हाला तथ्य वाटतं का? ते पण ते जर असे कंपनीने चॉईस पहिल्यांदा केला महाराष्ट्र, तर तुम्ही क्लोजर का नाही केलं? तुम्ही जर क्लोजर केलं असतं तर ते गुजरातमध्ये केलं नसतं. तुम्ही क्लोजर केलं नाही म्हणून इतर राज्यातले आमदार खासदार हे प्रयत्न करणारच की प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये आलं पाहिजे. कोणामुळे मी ह्यासाठी म्हणालो कारण मवियावर देखील टीका केली जाते आणि शिंदे फडणवीस सरकारवर देखील टीका केली जाते. यापैकी कोणामुळे हा प्रकल्प तिकडे लोकांवरती करतोय कारण का? एक पहिल्यांदा महाराष्ट्र विकास आघाडी होती, तुम्ही क्लोजर का केलं नाही त्याचं कारण सांगा. शिंदे तुम्ही असताना मुख्यमंत्री झालात, तुमच्यासमोर आलं, तुम्ही क्लोजर का केलं नाही? दोघांनी स्पष्टीकरण केलं पाहिजे. हे सगळं घडत असताना राज्याचं किती मोठं नुकसान होत आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात? ते राज्याचं काहीच नुकसान नाही, मी त्याच्यामध्ये फार नुकसान झालं आहे असं म्हणत नाही आहे. याचं कारण की दोन गोष्टी आहेत की एम्प्लॉयमेंट आणि रेव्हेन्यू. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र इतर गोष्टींकडून असताना भरून काढू शकता अशी असणारी परिस्थिती आहे. आलं असतं तर फार चांगलं झालं असतं, तेवढा रेव्हेन्यू वाढला असता तेवढं एम्प्लॉयमेंटही वाढला असता. पण ते गेल्यानंतर रेव्हेन्यू येणार नाही आणि एम्प्लॉयमेंट येणार नाही असं जी काही कांगावा आहे तो माझ्या अंदाजानं चुकीचा आहे. जे सेक्टर्स आता डेव्हलप होतात आहेत ते इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ओळखता आले पाहिजे आणि त्याला अनुसरून तुमचा असणारा इंडस्ट्रीयल पॉलिसी असली तर मग तुमचा विकास होतो. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर इथे असणाऱ्या झोमॅटो सारख्या सर्व्हिस सेक्टरमधल्या इंडस्ट्री आल्या, तुम्ही त्याला कोऑर्डिनेट करण्यासाठी बायलॉज तयार केले का? तर नाही. त्याच्या असणाऱ्या एक्सप्लॉयटेशन होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही असणारं केलं का? तर नाही. तुम्ही त्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि शहरामध्ये विशेष करून ते वाढेल याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का? तर नाही. आणि आज आपल्याला दिसतंय की ह्या ज्या सप्लाय चेन्स आहेत या सप्लाय चेन्समधला असताना एम्प्लॉयमेंट 10 लाखापेक्षा पुढे गेलेलं आहे. तर शासनाला ह्याची जर जाणीव नसेल तर तेच आपल्याला असताना दिसतंय. जो मिडनाईट ड्रामा तुम्ही बोलताय तो नेमका काय? ते मिडनाईट ड्रामा हा असताना फडणवीस एकदा म्हणाले की आम्हाला असताना मिडनाईट ड्रामाचा वसपा आम्ही घेतला, ज्यांनी आम्हाला फसवलं त्याचा घेतला. आता दुसरा बदला शिल्लक राहिलेला आहे, फसवलं कोणी म्हणजे मुख्यमंत्री पदावरनं फसवणं झालं आणि दुसरं शपथ घेऊन पळून जाणं हाही त्याच्यातला आला भाग. आता पळून गेले NCP पळून गेले, त्याच्यामुळे आपल्यावरती पोर्चिंग होत आहे का? याच्यामुळे NCPचे सगळेच पदाधिकारी बरखास्त केले, म्हणजे आमच्यातला पदाधिकारी गेला असा कुठंच त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे ह्याला मी असं जे भांडण म्हणतो आहे वेदांता पॉस्कोवरनं, NCP आणि सरकारचं जे आहे ते मिडनाईट ड्रामा आहे तो. याच सगळ्यावरून तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि साखर सम्राटांना टीकेवर धरलेलं आहे, या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्यामुळे हे सगळं घडलं असं वाटतं? ऑफकोर्स. कारण का आज एक लक्षात घ्या की जगामध्ये जे इंटरनॅशनल ट्रेडिंग सगळ्यात जास्ती होते दॅट इज कॉटन, 3 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा इंटरनॅशनल व्यवहार आहे. आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्र देशामध्ये 25% कॉटन प्रोड्युसिंग एरिया आहे. मराठवाडा, विदर्भ, साखरेचं उत्पन्न जर कमी केलं तर पश्चिम महाराष्ट्रही त्याच्यामध्ये असणारा येतो. आज त्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय केलं? तर काही नाही. आणि दॅट इज दी एम्प्लॉयमेंट जनरेशन इंडस्ट्री, त्याच्यासाठी तुमचं कमी आहे. म्हणून असं मी यंगर जनरेशनला म्हणतो आहे की ज्यांचं डोकं
साखरेच्या खोक्यामध्ये अडकलेलं आहे, त्यांच्यापासून सावध राहा। तुम्ही ज्या दिवशी त्यांच्यापासून सावध होणार, तुम्हाला असणारं एम्प्लॉयमेंट हे दिसायला सुरुवात होईल, नवीन इंडस्ट्री दिसायला सुरुवात होईल, नवीन इकॉनॉमिक बदल होताना तुम्हाला दिसायला देतील आणि ते महाराष्ट्राचा विकास करू शकतील। आत्ता या सगळ्या परिस्थितीत हे चालू असताना फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, काँग्रेसचे आमदार फोडले जात आहेत, हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा याचे लोकशाहीवर कसे परिणाम होतात? माझं अजूनही म्हणणं असं आहे की फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे हे बरोबर आहे। राजीव गांधीचं आता भारत जोडो यात्रा ही माझ्या अंदाजानं मी चंद्रशेखरची कॉपी म्हणतो आहे, भारत खोज यात्रा। चंद्रशेखरचा यात्रेला एक अर्थ होता की मी नॉर्थ इंडियन आहे, ते साऊथ ईस्ट वेस्ट काही आहे ते मी आता खोज, एक आंदोलनाचा दिशा। आता भारत तुटला आहे कुठे? पहिल्यांदा तुटला तर जोडा, तुटण्याच्या ह्याच्यावरती असेल तर जोडा। बी जे पीचं राजकारण जे आहे ते समाज जातीवरती आणि धर्मावरती तोडा असं त्यांचं आंदोलन सुरुवात झाले, त्याला ते ॲड्रेसच नाही आहे। त्याच्यामुळे अशा ॲबस्ट्रॅक्ट पक्षाबरोबर माणसं ॲसोसिएट कसे करतील? आणि त्याच्यामुळे असो ज्यांना ज्यांना कळतं आहे ते असं आता सोडून जातात आहेत आणि हे म्हणतात आहेत की आमचा पक्ष फोडतो। अरे तुम्ही रेलेव्हन्सच होणार नसाल तर तुमच्याबरोबर राहतील का? अगदी शेवटचा प्रश्न, अमरावतीत जे सगळं घडतं आहे, राणा आणि प्रशासन या सगळ्या संदर्भानं तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय? मी असं त्याला एवढंच म्हणतो की पॉलिटिकल रेलेव्हन्स आज जो संपत चाललेला आहे आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल आणि मुलुंड मॅजिस्ट्रेटला आपण असं विचारलं पाहिजे की मिसेस राणांच्या विरोधात असणारं जी फ्रॉड केस 8 वर्षापासून जी असणारा प्रलंबित आहे ती तुम्ही चालवत का नाही? ती केस ज्या ज्या वेळेस बोर्डावरती येते त्या त्या वेळेस आपल्याला असणारं अमरावतीमध्ये काहीतरी घडताना दिसतंय। हाच सगळा कनेक्ट मी तुम्हाला सर इंडिकेशन दिलं, शोधा तुम्ही आता। तर हे होते पत्रकारिता सुरुवात करा। तर हे होते प्रकाश आंबेडकर ज्यांनी या सगळ्या प्रकरणावरून सूचक विधान केलंय। कॅमेरा पर्सन किरण काजळे, समीर ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।